कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो काय झाले, सगळे आपल्या मनासारखे चालले आहे। मला तर इतकी मौज येते शिकवताना, आणि अप्पांच्या रागाची काळजी का करता, त्यांचा राग निवळतो नंतर, आणि तुम्हीच तर त्यांचा राग काढू शकता ना। इथे तुम्ही अशा अचानक का आलात, आणि अहो रडायला काय झाले? तुम्ही आईला लिहायला शिकवलं, मला माझ्या आईची खूप म्हणजे खूप आठवण आली। तुम्ही त्या शब्दाचा अर्थ अगदी अचूक सांगितला, पण अहो एका आई मध्ये कितीतरी गुण साठलेले आहेत, तिची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही। तुम्ही आई बद्दल बोललात आणि एका क्षणात साऱ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या। असे वाटले धावत जावे आणि तिला घट्ट मिठी मारावी। ती प्रेम केले आईने आमच्यावर, ती वेळा रागावली चापटही मारली, पण नंतर प्रेमाने कुशीत घेऊन समजावले देखील। जाणवतंय तो राग, ती चापट तिची नव्हती, तो राग नानांच्या धास्तीचा होता। ती चापट बापूंच्या रागाची होती, पण नंतर ते तिच्या कुशीतले प्रेम तिच्या एकटीचे होते। रडू नका, शांत व्हा। आईसारखे प्रेम कोणीच करू शकत नाही। तो तिचं प्रेम, आईची माया, तिच्या कुशीतील मायेची उब, कधीच विसरू शकत नाही। एक सांगू, तुम्ही जे नेहमी म्हणता ना त्याच मी म्हणतो। तुम्ही आई झालात ना की आपल्या मुलांवर प्रेम करताना तुम्हीही ते अनुभवा। होईल कदाची। आता जरा शांत वाटतंय ना, मग आता शिकण्यावर लक्ष केंद्रित करा। आज फक्त 4 अक्षरांची ओळख झाली, त्यावरून तुम्हाला तुमच्या आईचे, नानांचे, बापूंचे स्वभाव शब्दात मांडता आले। शिक्षणाची हीच तर मौज आहे, आपण स्वतंत्रपणे विचार करायला लागतो आणि आपल्याला आपले विचार मुद्देसून मांडताही येतात। हो, पण आता अप्पा रागवले। हो, त्यांचा राग तुम्हालाच काढावा लागेल, नाहीतरी स्पर्धा अर्धवट राहील। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।